शिवसेनेचं गटनेतेपद आपल्याला मिळालं नाही म्हणून आपण नाराज आहात अशी चर्चा होते, वस्तुस्थिती काय आहे? नमस्ते। नाराज मी नाराज नाही, समाज नाराज आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून ज्या आदिवासी समाजामध्ये खऱ्या अर्थानं मी काम करतोय आणि म्हणून माझा मी राष्ट्रवादीमध्ये काम केलं, काँग्रेसमध्ये काम केलं, आता शिवसेनेमध्ये काम करतोय आणि म्हणून मी मागच मुलाखत घेतली होती का म्हटलं बा मी मातोश्रीवरती जाणार आहे। कारण मी प्रवेश केला तेव्हा माझ्याबरोबर 1000-1500 कार्यकर्ते मातोश्रीवरती आले होते आणि मग मी त्या ठिकाणी मला जो न्याय मिळेल किंवा त्याच्यावर काही विचार मिळेल व्हायल्यानंतर निर्णय होईल अशी आमची अपेक्षा होती। माझी मीटिंग व्हायच्या अगोदरच तो निर्णय पेपरमध्ये आला, तो वाचल्यानंतर माझा समाज एकदम हळबळ झाला, मला फोन चालू झाले। मी 2-4 दिवस रेंजमध्ये नव्हतो, मी गावाला जाऊन थांबलो, शेतीवरती उसाला खत घालत राहिलो, परंतु इकडे मला कोणाशी कॉन्टॅक्ट पण होईना। पत्रकार मंडळी तुमच्यासारखी मित्र मंडळी आम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट करतील आणि साहेबकडे माझा फोन लागत नव्हता आणि म्हणून मला एक दुःख या गोष्टीचं वाटलं का मी जर मातोश्रीवरती जाऊन त्या ठिकाणी न्याय मागणार होतो तर एवढं घाय करण्याची कारण नव्हती खासदार साहेबांना आणि लगेच गटनेतेपद बाबा दरेकर साहेबांना लगेच त्यांनी बहाल करण्याची गरज नव्हती। कारण शेवटी प्रश्न हा आहे का देवराम लांडे हा कधीही समाजाला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेत नाही आणि म्हणून मला दुःख या गोष्टीत आहे। आता या ठिकाणी अनेक माझे कार्यकर्ते आहेत, आमचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आमचे अजितजी भांगर असतील, आमचे माजी पंचायतचे पंडितजी मेमाने असतील, आमचे पोलीस पाटील माजी पाटील आहेत, आमचे सोमा पाटील, नंतर इकडं हिरेडा कारखान्याचे डायरेक्टर ज्ञानेश्वर रेंडक आहेत, आमचे माळकरांचे म्हणजे कीर्तनकारांचे अध्यक्ष संघटनेचे आमचे जोशी महाराज आहेत आणि त्याप्रमाणे आमच्या इथं शाखा प्रमुख आमचे काशीनाथ आहेत, आमचे गागरे साहेब, आमचे ज्येष्ठ आमचे मामा भांगर गुरुजी म्हणजे जे आमचे